नमस्कार मित्रांनो काल आपण मराठी या विषयासंबंधी विश्लेषण म्हणजे दोन हजार एकवीसचा जो काही प्रश्नपत्रिका संच प्रश्न पत्रिका आपण विश्लेषित केलेली आहे ते आपण काल मराठी या टॉपिकचं बघितलं आज आपण इंग्रजी या टॉपिकचं विश्लेषण करणार आहोत त्याआधी मी तुम्हाला सांगेन की इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा हे बघा मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न जर बघितलं इंग्लिशमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न हे आपल्याला इंग्लिश हॉकॅबलरी हो या घटकातील येत आहेत आता जर आता जर बघितलं डिपार्टमेंट पी एस आय या संबंधित इंग्लिशचं पंचवीस मार्काला आहेत त्यापैकी जवळपास दहा ते बारा मार्क हे होकॅबलरी असतात मित्रांनो जरी तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर केलं तरी बी तुम्हाला इंग्लिशमध्ये मार्क कमी पडतात ह्याचं एकमेव कारण आहे मित्रांनो म्हणजे होकॅबलरी तुमची चांगली नसणं आणि ही होकॅबलरी कुठून करायची मग जेवढ्या काही आयोगाला आत्तापर्यंत प्रत्येक परीक्षेला मराठी इंग्लिश हा विषय आहे आयोगाच्या तेवढी सगळी बाजूला काढायची क एकत्रित कंपाईल करायचं आणि त्यामधील हॉकॅबलरी हो ॲज इट इज त्या हॉकॅबलरीचं हो रिपिटेशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं मग होकॅबलरीमध्ये काय काय असतं मित्रांनो वन वर्ड सबट्युशन असेल किंवा इडियम फ्रेजेस असतील सिनोनियम्स असतील अँटोनेम्स असतील अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जे काही आपल्या हॉकॅबलरीमधले जे काही शब्द संग्रह आहे इंग्लिशमधला त्यावर अलीकडच्या काळात जास्त भर आयोगाचा दिला जात आहे त्यामानानं ग्रामरवर कमी भर आहे मित्रांनो प्रश्न हे ग्रामरवर इंग्लिशला अलीकडच्या स्पर्धा परीक्षेमध्ये कमी येताना दिसून येतात तर जास्त वेळ न घालवता आपण या इंग्लिशचे प्रश्न कशा पद्धतीचे आले होते ते तुम्हाला समजेल आता इंग्लिशच्या प्रश्नांची प्रॅक्टिस कुठून करायची कोणत्याही क्रमिक पुस्तकातून नाही करायची किंवा जे काही स्पर्धा परीक्षेचे हे आहेत बुक आहेत त्यातून करण्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त आयोगाचे का जे काही ओरिजिनल पेपर आहेत म्हणजे ज्या 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 विषयाला वी, इंग्लिश हा सब्जेक्ट आहे तीच इंग्लिशचे तुम्ही टॉपिक वाईज जर अभ्यास केला तर इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क मिळवणं काही अवघड नाही 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 म्हणलं तरी वीसपैकी बावीस ते पंचवीसपैकी बावीस ते तेवीस मार्क यायला हरकत नाही इंग्लिशमध्ये जर तुम्ही त्या पद्धतीचा अभ्यास इंग्लिशचा केला असेल तर जास्तीत जास्त मुलं ग्रामरवर भर देतात आणि इंग्लिश म्हणलं मुला की मुलांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे सब्जेक्ट प्लस वर प्लस मेनवर प्लस त्यामुळे आहे ते पण नॉलेज आपलं कमी होतं आपण स्तरा सूत्राच्या जंगलामध्ये गुरफटले जातो त्यामुळे आपल्याला मेन इंग्लिशची कन्सेप्ट ती बाजूला राहते आता तुम्ही सूत्रपाठ करून टेन्शन वगैरे तुम्ही या या एम पी एस सीतले प्रश्न सोडवू शकत नाहीत मित्रांनो कारण ती काटणी पातळी आता बदललेली आहे त्यामुळे तुम्हाला एक वेगळा ट्रेड किंवा एक वेगळा स्मार्ट वर्क करायची गरज आहे जे की आपण या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार तर आहोत नंतरच्या काळात ज्यावेळेस इंग्लिशची बॅच मी टाकेन त्यावेळेस त्या त्यानुसार तुमची तयारी करून घेतली जाईल जास्त वेळ न घालवता आपण यातील प्रश्न बघून घेऊता आता बघा हा मित्रांनो ऍडवर प्रश्न विचारलाय ऍडवर म्हणजे काय हो मित्रांनो ॲडवर्ब म्हणजे काय तर क्रिया विशेषण यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे ॲडवर्ब म्हणजे काय क्रिया विशेषण बघा आता याचे वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो ॲडवर्ब बघा आता इट इज इट इज एक्स्ट्रामली हॉट टुडे आता बघा यावर काय आणि अंडरलाईन कशाखाली दिलेली आहे एक्स्टर्मरली म्हणजे इथे दोघांची तुलना केलेली आहे त्यामुळे डिग्री येणार मित्रांनो ॲडओ ऑफ डिग्री हा त्याचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत जेव्हा तुम्ही ती कन्सेप्ट करचाल त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की हे कशा कशामुळे इथं उत्तर आलंय या विश्लेषणामध्ये एवढंच सांगणं की या ठिकाणी याचं उत्तर काय येतं मग ॲडोर ऑफ डिग्री म्हणजे अनेक आता ऑफ मॅनर आहे ॲडोर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे किंवा वेगवेगळ्या त्याचे प्रकार आहेत जवळपास नऊ ते दहा प्रकार आहेत परंतु आयोग त्या लेवलनं प्रश्न टाकतो त्या लेवलनं आपल्याला बघितलं पाहिजे तर याचं उत्तर आहे बघा मित्रांनो डिग्री पुढचं बघू पुढचा प्रश्न बघू आयडेंटिफाय सेंटेन्स र... रायटिंग इन करेक्ट पॅसिवाईज आता तुम्हाला डायरेक्टली बघा इथं वाचता येणे इंग्लिश महत्त्वाची आहे महत का महत्त्वाची वाचता येईना तर इंग्लिश आहेच आहे त्यापेक्षा महत्त्वाचं काय तर कन्सेप्ट समजणं पॅसिवाईज म्हणलं की तुमच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला पाहिजे की बाबा पॅसिवाईज कशा पद्धतीने होतं पॅसिवाईजमध्ये एच प्लस व्ही थ्री या याचा संबंध होतो म्हणजे काय तिसरं रूप प्लस टू बी टू बी प्लस तिसरं रूप याचा संबंध आपल्याला पॅसिवाईजमध्ये बघता येतो आपल्याला इथे कुठले पॅसिवाईज ॲक्टिव्हाइज आणि या दोघांचे सूत्रपाठ करायची गरज नाही ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला टू बी टू बी प्लस व्ही थ्री हा समटेन्स पॅटर्न दिसून येईल ते डायरेक्टली पॅसिवाईजचं वाक्य आहे मित्रांनो टू बीमध्ये कोणाकोणा असं माझ्या तो ॲमेझार त्यानंतर वाजवेअर अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वगैरे ते पण याच्यामध्ये येतं परंतु तुम्हाला आधी बघितलं पाहिजे की टू बी नॉर्मल टू बी मध्ये कोणाकोणाचा समावेश होतो मग यामध्ये बघा दोन वाक्य आहे टू बीचे जर बघायचं वाज वाज परंतु शेवटचा जो काही ही आहे मित्रांनो करता तो त्यानुसार घेतलेला नसल्यामुळं दोन नंबरचं वाक्य चुकलेलं आहे तर याचं उत्तर येणार बघा वाज आणि हे टू बी प्लस व्ही थ्री करता प्लस म्हणजे टू बी टू बी प्लस व्ही थ्री म्हणजे वाज तो आठ हे त्याचं उत्तर येईल मित्रांनो म्हणजे एक नंबरचं उत्तर येईल इंग्लिश इंग्लिश हे सोपं आहे का खूप सोपं आहे पर्दापरीक्षेच्या दृष्टीनं तर खूप सोपं आहे फक्त हॉक्याबल असली पाहिजे आणि हॉक्याबलिचे अनेक प्रश्न तुमच्या डिपार्टमेंटलच्या पूर्व परीक्षेला ॲज इट इज आधीच्या परीक्षेचे कॉपी होऊन आलेले आहेत त्याचा मी तुम्हाला पुरावाही दाखवू शकतो तर त्यावेळेस कळेल की तुम्हाला हो किती मस्त असते आणि किती सोपे असते पुढचा बघू प्रश्न आता हे तुम्हाला काय विचारलेलं आहे बघा मित्रांनो पॅसिव चं ॲक्टिवमध्ये कशा पद्धतीने करायचं त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे ऍक्टिव्ह ॲक्टिवमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला करायचं तर बघा तुम्हाला याची काय थोडंफार कन्सेप्ट समजली पाहिजे सगळी काही कन्सेप्ट इथं सांगून तुम्हाला समजणार नाही एवढ्या थोड्या कमी टायमिंगमध्ये तुम्हाला लोक समजणार नाही ज्यावेळेस मी इंग्लिशची बॅच घेईन एवढंच करायचं की जे ऍक्टिव्ह टू बी प्लस व्ही थ्रीचं आहे एक तर ते व्ही मध्ये कन्वर्ट करायचं वाक्य म्हणजे पहिल्या रूपामध्ये कन्वर्ट करायचं आणि जे त्याचं पहिलं रूप असेल ते ॲक्टिव्हचं वाक्य असेल हे दोघांवरच प्रश्न असतात ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह करा किंवा पॅसिव करा कन्सेप्ट फक्त एवढीच आहे की जे ॲक्टिव्ह वाक्य असतं ते पॅसिव करा किंवा पॅसिव असतं ते ॲक्टिव्ह करा आणि एक हा हे वाक्य ॲक्टिव आहे का पॅसिव एवढंच ओळखा या पॅसिव आणि ॲक्टिव्हवर एवढेच प्रश्न असतात याच टाईपचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात तर याचं उत्तर बघायचं झालं तर बघा आता मित्रांनो याचं उत्तर जे आहे तर ए नंबरचं उत्तर आहे म्हणजे एक नंबरचेचं उत्तर येईल इंग्लिशमध्ये डायरेक्टली जर बघितलं तर हे जसं सिक्वेन्स हे टू वी प्लस व्ही थ्री म्हणजे एच प्लस टू वी प्लस व्ही थ्रीचा आहे सन हॅज रेप्ड म्हणजे तिसरं रूप इथं इथं येतं मित्रांनो परंतु ज्या तुम्ही डायरेक्टली जर बघितलं हे कशाचं आहे मग पॅसिव स्ट्रक्चर त्यांनी आधीच सांगितलेलं आहे पॅसिव आहे ते आपल्याला ॲक्टिव्ह करायचे आहे हे पॅसिवचं आहे त्याच्यामुळं कन्वर्ट होतं डायरेक्टली एक नंबरचं वाक्य म्हणजे इथं काय येतो व्ही टू येतो व्ही थ्री नाही सा सा ही ह्यामध्ये बाकीची जर बघितलं तर पूर्ण काळाची वाक्य आहेत तुमच्या मराठीमध्ये सांगायचं म्हणलं तर म्हणजे आपल्या मराठीमध्ये सांगायचं म्हणलं तर सगळी वाक्य हे जी काय आहे ते पूर्ण कळाची म्हणजे सगळी जवळपास आपल्याला पॅसिवची प्रार दिसतात परंतु एक नंबरचं व वाक्य जिथं व्ही टू आलेलं आहे त्यामुळे तिथं काय काय येईल मग ते ॲक्टिव्हचं स्ट्रक्चर येईल त्यानंतर तर पुढचं बघू मित्रांनो पुढचं बघू तुमचा प्रश्न आता याचं नाऊन कसं करायचं हे जे काय वर्ब आहे फर्स्ट ह्याचं नावून जर बघितलं तर वेगवेगळ्या वेग पद्धती नाऊन आणि ह्याच्या प्रिफिक्स आणि सफिक्स लावून या वर्बला नावून तयार केलं जातं डायरेक्टली ह्याचं उत्तर तुम्हाला सांगतो मित्रांनो डायरेक्टली उत्तर येतं बघायचं डायरेक्टली उत्तर येतं दोन नंबरचं दोन नंबरचं डायरेक्टली आन्सर येईल ह्याचं दोन नंबरचं उत्तर येईल म्हणजे फ्रेझर ह्याचं उत्तर अशा पद्धतीचं येईल फ्रेज दोन नंबरचं उत्तर येईल इथं काही कन्सेप्ट वगैरे नाही तुम्हाला वर्ब पाठ करावं लागेल मी क्लासच्या विद्यार्थ्यांना एक हजार डी पीडीएफ सेंड करत आहे आणि त्यांना दिलेली आहे आधी त्यांच्याकडून वर्क पाठ कर म्हणजे या पहिल्या रूपाचं दुसरं किंवा तिसरं रूप आपल्याला विचारलं जातं की नाऊन आहे हे फर्स्ट ह्याचं डा डायरेक्टली तुम्हाला कन्वर्ट ह्याला नाऊनमध्ये करायचं आहे वर्ब आहे तर नाऊनमध्ये कन्वर्ट करायचं आहे पुढचं बघू कंडिशनल सेंटेन्स आता बघा तुम्हाला खाली कंडिशनल सेंटेन्स विचारलं आहे जर आता बघा इफ असेल इफ असेल असे वेगवेगळ्या वेगवेगळे वाक्य आहे जे की कंडिशनलच्या असतात म्हणजे आय आय विशचे असेल म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर असं झालं तर तसं होईल मी अभ्यास केला तर मी पास होईल अशा पद्धतीची जी काही वाक्य असतात म्हणजे संकेतार्थी एका पद्धतीची संकेतार्थी हे तर यामधलं बरोबर कंडिशनल सेंटेन्स कोणता आहे मित्रांनो तर यामध्ये बघा प शेवटचं वाक्य बघा इफ वी हॅड फाऊड हिम हे जी काही चार नंबरचं चा वाक्य आहे तर हे बरोबर येतं म्हणजे कंडिशनल वाक्य जर पूर्ण भूतकाळात असेल तर ते कशामध्ये येतं पूर्ण भूतकाळात त्याचं नंतर ट्रान्सलेट केलं जातं कशामध्ये कंडिशनलमध्ये कंडिशनल, कंडिशनल सेंटेन्सचं वाक्य म्हणून ह्याचं उत्तर काय येणार चार येणार त्यानंतरचं चा बघा हे खूप सोपं आहे आता बघा हा हे जे काय आहे हे क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे मित्रांनो खूप वेळेस ही परीक्षेला येऊन गेला ॲज इट इज प्रश्न परीक्षेला पी एस एला असेल एस टी एला असेल अनेक प अनेक परीक्षेला हा इंग्लिशमध्ये प्रश्न खूप वेळा येऊन गेला आहे एवढंच लक्षात घ्यायचं जे की जी अनिश्चित अनिश्चित सर्वनामा असतात नम असेल ऑफ असेल नम असेल सम नन असेल सम असेल अशा पद्धतीची जी काही अनिश्चित सरनामा असतात त्यांच्यापुढे कधीही टॅग हा फॉर्म फॉर्ममध्ये असतो आणि निगेटिव्ह नसतो कारण नन हे ऑलरेडी निगेटिव्ह आहे मित्रांनो None दि, नन हे ऑलरेडी निगेटिव्ह असेल तर टॅग याचा निगेटिव्ह कसा येईल बघा सर्व वाक्यामध्ये तीन प्रश्न असे आहेत की ते निगेटिव्ह आहेत म्हणजे पहिलं असेल डीडंट वी डीड नन किंवा डिडन्ट एनी वन असे क असा टॅग होत नसतो मित्रांनो नन हे ऑलरेडी निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे त्याचा टॅग पॉझिटिव्ह होईल आणि नन हे अनिश्चित असल्यामुळे त्याचा जे काही त्याच्यापुढे ना प्रोनाऊन येणार आहे ते कधी पण टर फॉर्म मध्ये असेल म्हणजे सी नंबर त्याचं आन्सर असेल सी नंबरचं आन्सर असेल याचं दोन नंबर पर्याय सी मध्ये आहे बघा दोन नंबर पर्याय सी मध्ये आहे पुढचं बघा आता द डॉग दॅट बार्क डज नॉट बाईट आता बघा हे तुम्हाला क्लॉज विचारलेलं आता क्लॉजचे प्रकार जर मुख्य बघितले तर तीन आहेत ॲडवर्बर क्लॉज ॲडरोबर क्लॉज नाउन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज असे तीन प्रकार आहेत क्लॉजचे क्लॉथ हा सर्वात सोपा टॉपिक मला तरी ग्रामरमधला वाटतो कारण काही आहेत आहे हे सर्वात मोठा म्हटलं तर ॲडवर्ब्रड क्लॉजचे नऊ प्रकार आहेत ॲडवर्बर क्लॉज ऑफ कंडिशन ॲडवर्ब्रोड क्लॉज ऑफ क्लॉज ऑफ मॅनर ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम ॲडवर्ब्रो क्लॉज ऑफ प्लेस असे वेगवेगळे सर्वात मोठा क्लॉज आहे ॲडवर्ब क्लॉजचा तर दुसरा क्लॉज आहे आता त्यानंतर बघा इथे ह्याचं उत्तर जे आहे कधीही ज्या वाक्याच्या खाली लाईन असते त्याच्या आधी जर नाम असेल तर ते ॲडवर्ब क्लॉज ऑफ ॲडजेक्टिव्ह येतं कावर येतो मग ह्याचं उत्तर येणार एक नंबर कावर येतं कारण ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा नाऊनची नाते सांगतो म्हणून म्हणून ॲडजेक्टिव्ह क्लॉज येतं उत्तर असतो बघा आता दॅट बागच्या आधी खाली काय आलेलं आहे किंवा त्याच्या आधी काय आलेलं आहे तर डॉग आलेला आहे त्यामुळे ॲड क्लॉज ऑफ ॲडजेक्टिव्ह का आलेला आहे तर याच्या आधी डॉग हे नाऊन आलेलं आहे त्यामुळे कधी ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा नाऊनशी नाते सांगणार असतो म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या आधी नाऊन हे येतच आता ह्याच्यामध्ये पण नाऊन आता ह्याच्यामध्ये पण काही कीवर्ड आहेत ते पण आपण क्लासेसमध्ये तुम्हाला हे सर्व काही समजावून सांगता येईल कारण की नाउन क्लॉज नाऊन टॉपिक हे खूप खुँ, खूप मोठं आणि लेंदी आहे त्याच्यामुळे आता बघा क्लॉज ऑफचे प्रकारच बघितले तर नऊ आहे टाईम असेल त्यानंतर मॅनर त्यान असेल त्यान त्यानंतर त्यानंतर टाईम असेल असे खूप सारे प्रकार आहेत मित्रांनो ॲडवेबल क्लॉजचे त्याच्यामधला म्हणजे ऍडव्हर्बल चे अनेक प्रकार आहेत परंतु जे काय आहे तो सिंपल आहे साधा आहे त्याच्या आधी नाहून येतं त्याच्यामुळे याचं उत्तर एक नंबरचं येईल मित्रांनो पुढचं बघू आता इथं विचारलेलं आहे बघा मित्रांनो इथं बघा सेंज्युन हे से जसं सिनोनेम तुम्हाला विचारलेलं आहे द दर्ड सेंजुईन इज सिनोनेम से विथ द वर्ड म्हणजे म्हणजे सर्व याच समानार्थी शब्द काय येऊ शकतो सेंज्युइन तर बघायचं याचं इथं बघा काय येईल सांगा बरे ऑप्टिमिस्ट ऑप्टिमिस्ट म्हणजे काय तीन नंबरचं ऑप्टिमिस्ट म्हणजे सी नंबरचं येऊ शकतं ऑप्टिमिस्ट म्हणजे कसं ऑप्टिमिस्ट आणि प्रिझमॅटिक हे दोन शब्द आहेत ऑप्टिमिक म्हणजे काय आशावादी आणि प्रिझमॅटिक म्हणजे काय निराशावादी ह्याचं उत्तर काय आहे तर मग दोन नंबर म्हणजेच इथं तुम्हाला समानार्थी शब्द विचारला आहे सिन म्हणजे काय आशावादी व्यक्ती किंवा ऑ ऑप्टिमिस्ट आणि निराशावादी जर म्हणलं तर प्रिझमॅटिक त्याचं विरुद्धार्थी येऊ शकतं म्हणजे दोन नंबरचं उत्तर येऊ शकतं त्यानंतर जर बघा आता इथं काय विचारलेलं हो ईडियम सायन्स फ्रेजेस आलेला आहे बघा शी इज लिडिंग अ डॉग्ज लाईफ शी इज लिडिंग अ डॉग्ज लाईफ ॲज पर हजबंड इज अ अल्कोहोलिक अँड विदाऊट अ जॉब म्हणजे काय विचारलं आहे आणि इथं लिडिंग अ डॉग्स लाईफ म्हणजे हा तुम्हाला इडियम फ्रेजेस विचारलेला आहे मी म्हणलेला आहे चार ते पाच मार्काचे इडियम फ्रेजेस अलीकडच्या काळात परीक्षेला येतात आता बघा लिडिंग अ डॉग्स लाईफ याचं उत्तर काय येणार हो लाईफ ऑफ मर्सी म्हणजे आयुष्यातील जे काही चढ उतार आहे ते ते सहन करतच राहावे लागतात आयुष्यातील चढ चढ उतारांना प्रॉब्लेम नसतात ते प्रत्येकाला कर सहन करावेच लागतात आता इथं उदाहरण दिलेलं आहे आणि त्याच्यावरून त्याचा अर्थ काढ आहे लाईफ ऑफ मर्सी मर्सी म्हणजे काय बाबा आयुष्यातील चढ उतार आता बघा या जे काही इथे शब्दशा अर्थ घ्यायचा नसतो एडियम्स आणि ट्रेजस मध्ये आता पुढचा प्रश्न आहे बघा लेटेंट आता इथं अंडरलाईन केलेलं डायरेक्टली लेटेंट टॅलेंट म्हणजे काय बघा आता तुम्हाला लेटेंट प्रिंट माहीत असेल तुम्ही जर फॉरेन्सिकचा अभ्यास केला असेल जे अनसीन असतात जे छुप्पे असतात त्याला लेटेंट प्रिंट म्हणतात आता बघ काही काही लो याचं उत्तर काय येईल अनसीन म्हणजे न दि न दिसणारे याला लेटेंट प्रिंट असे म्हणाय म्हणजे लेटेंट टॅलेंट म्हणजे छुप्प कर्तृत्व किंवा छुप्पी हुशारी त्याला लेटेंट टॅलेंट असे म्हणतात म्हणजे एक नंबरचं उत्तर येऊ शकतं जोड्याला तो मला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो इसेंट्रिक बघा इसेंट्रिक हा माणूस हा स्टे कसा असतो अ फिश याचा समानार्थ शब्द बघा इसेंट्रिक म्हणजे अ क्युअर फिश त्याचं की एक विचित्र व्यक्ती म्हणजे अ मॅन ऑफ स्ट्रेंजर हॅबिट म्हणजे एक विचित्र त्याची सवय असते किंवा तो विचित्र वागाय असतो त्याला इसेंट्रिक म्हणतात त्यानंतर तर इनफॅलेबल इन इन इनफॅलेबल म्हणजे काय हो इनफॅलेबल म्हणजे काय अ पर्सन हू कॅन नॉट मेक एनी मिस्टेक असा व्यक्ती जो की कधीच मिस्टेक करत नाही त्याला इनफेरेबल म्हणायचं त्यानंतर फनॅटेक म्हणजे काय हो फनाटिक म्हणजे अ पर्सन विथ नॅरो रिलिजियन व्ह्यू म्हणजे त्या धर्माकडे किंवा इतर लोकांच्या भावनेकडे तो वेगळ्या दृष्टीने पाहतो त्याला फनाटिक असे म्हणायचं त्यानंतर थेस्ट आता शहा तर जवळपास प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न असतो थेस्ट म्हणजे काय ना थेस्ट म्हणजे काय या दोघांवर परत परत प्रश्न असतात ही सगळा होक्याबदारीचा भाग आहे मित्रांनो थेस्ट म्हणजे अ पर्सन हुज बिलीव्ह इन गॉड असं ते वेगवेगळ्या पद्धतीने हे प्रश्न हे सर्व प्रश्न रिपिटेशन झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही आधी जर आयोगाचे प्रश्न करून गेला असता तर हा प्रश्न तुम्हाला इट इज येऊन गेला असता आता हा पण प्रश्न मित्रांनो करेक्ट स्पेलिंग ओळखायचं तुम्हाला हा पण प्रश्न ॲज इट इथ रिपिटेशन झालेलं आहे मागले जेवढे काही प्रश्न आहेत ते सगळे रिपिटेशन तुम्हाला डिपार्टमेंटला टाकलेले आहेत माझ्यामध्ये जवळपास बघा इथं डायरेक्टली तुम्हाला पेलिंग मिस्टेकचं बघित विचारलेलं आहे आता डायरेक्टली याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला तीन नंबर याचं उत्तर आहे अटेंडंट अटेंडंट वरल्या ज्यामध्ये ई नाही त्याच्यामध्ये ई आहे इथं ए आलेलं आहे म्हणजे तीन नंबरचं डायरेक्टली उत्तर येतं हे ॲज इट इज जशाला तसा कॉपी झालेला आहे त्यानंतरचा पुढचा बघा आय टू आय आता हे हा तर प्रश्न तीन दे तीन ते चार वेळा कॉपी झालेला आहे दा, मित्रांनो आय टू आय म्हणजे काय हो ॲग्री विथ म्हणजे काय येणार हे पर्याय नंबर दोन येणार डीचा पर्याय बघा कुठे आहे तर तीन नंबरला पर्याय दिला हा सी सेट पॅटर्न आहे आणि हा पर्यायाचे पर्याय बदलून दिले जात आहेत अलीकडच्या काळात परीक्षेचा पॅटर्न हळूहळू बदलत आहे म्हणजे काय येणार मग अॅग्री विथ म्हणजे सहमत असणे आय अल्वेज सी आय टू आय विथ माय सिस्टर मी माझ्या बहिणीच्या मताशी सहमत आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघू हा नंतरचा प्रश्न तर पॅसेजच आहे मित्रांनो त्यामुळे पॅसेज तुमची जोपर्यंत तुमचं आकलन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला पॅसेज हा जमणार नाही म्हणजे तुमचं जास्तीत जास्त वाचन झालं पाहिजे आणि वेगवेगळे पद्धतीचे पॅसेज तुम्ही इंग्लिश असेल मराठी असेल ते केले पाहिजेत आता मी क्लासमध्ये एक बंच काढून दिलेला आहे या यावर पण अनेक मुलांनी हे पॅसेज चांगल्या पद्धतीने सोडवलेले आहेत या पूर्वीच्या परीक्षेमध्ये पॅसेजला तीन मार्क जर अन्न पडतात जवळपास जर वाचन केला चांगल्या पद्धतीने चार ते पाच मार्क पाडण्यासाठी तुम्हाला हे सोडवलेलेच पाहिजेत तर आपण क्लासेसच्या माध्यमातून हे सर्व पॅसेजचं कंपाईल करून सोडवणार आहोत आता हा बघा हा पण प्रश्न पाच ते सहा वेळा परत रिपिटेशन झालेला आहे कोणता हो बाय लिप्स अँड बाउन्स म्हणजे आता अर्थ काय होतो बाय लिप्स अँड बाउंस आता ही मन आहे किंवा ह्याला एडियम्स किंवा फ्रेजेस असे म्हणतात म्हणजे खूप वेगाने प्रगती होणे उदाहरणार्थ भारतामध्ये मोबाईल क्षेत्र बाय लिप्स अँड बाउंस होत आहे म्हणजे कसं किंवा भारतामध्ये इंटरनेट क्षेत्र बाय लिप्स अँड बाऊल होत आहे खूप रॅपिडलीस प्रगती होणं किंवा खूप व्हेरी फास्ट किंवा खूप वेगाने प्रगती होणे म्हणजे बाय लिप्स अँड बाउंड असं विचारलेलं आहे हा पण प्रश्न पॅसेजवरलाच आहे मित्रांनो जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पॅसेज वाचलात तर या फ्रेजचा तुम्हाला या वाक्यामध्ये ही फ्रेज आलेली आहे आणि तुम्हाला याचा अर्थ विचारलेला आहे पहिलंच वाक्य आहे बघा म्हणजे या पॅसेज पॅसेजमधलं बघा द रॅपिडली ग्रोविंग नंबर ऑफ इलेक्ट्रिक टू व्हेकल म्हणजे इलेक्ट्रिक क्षेत्र इलेक्ट्रिक बाईकचं क्षेत्र भारतामध्ये वाढत असलेलं दिसत आहे त्यावर तुम्हाला विचारले की बाय लिप्स अँड बाऊल ही मन घालून तुम्हाला प्रश्न आलेला आहे की या अमनीचा अर्थ काय आहे तो बाय लिप्स अँड बाऊल ही पण एक म्हणणं आहे मित्रांनो ब्रेक इन आता ब्रेक इन ब्रेक हे से हे जे काय फ्रेजर वर वाचतात हे पण हो कॅबरीचाच एक भाग आहे आता ब्रेक इनचा अर्थ काय होतो डिसिप्लिन असणे म्हणजे डिसिप्लिन वेगवेगळ्या आता तुम्हाला ब्रेक इनचं आता हे ब्रेक इन ब्रेक आऊट ब्र ब्रेकअप हे जे काही प्रिपोजिशन फ्रेज आहे त्यांचे अर्थ या वाक्यानुसार काढले जातात त्यामुळे ब्रेक इनचा अर्थ या ठिकाणी होतो डिसिप्लिन हे पण इडियम्स आणि फ्रेजेस आहे पुढचा प्रश्न परत एकदा क्लॉजवर हो आहे की तुम्हाला एक वाक्य दिले आहे द बॉय हू इज वॉर्निंग अ ग्रीन शर्ट इज माय स्टुडंट म्हणजे आता बघा मी आधी सांगितलं होतं की ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या आधी काय असतं व नाऊन असतं कारण ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा नाऊनशी संबंध सांगणार असतो मग बघा हुच्या आधी काय आलेला आहे क्लॉज कुठून आहे हू इज वॉर्निंग अ ग्रीन शर्ट म्हणजे काय येणार याच्या आधी काय आलेलं आहे नाउन आलेला आहे म्हणजे बॉय आलेला आहे त्यामुळं हा पण ॲडजेक्टिव्ह क्लॉजचाच एक प्रकार आहे किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉजचे प्रकार नाही हा ॲडजेक्टिव्ह क्लॉजच आहे हा आता हा हा एक प्रश्न बघा आय बाय स्कूटर म्हणजे बघा आता काय येणार आहे तर त्यांना तुम्हाला काय मागत आहे सिकिंग परमिशन म्हणत हा मॉडेल ऑक्झरीचा प्रकार आहे शाल असेल विल असेल असेल कॅन असेल कुड असेल हे सगळे काही मॉडेल ऑक्झरी काय काम करतात वाक्यात त्यावर अनेक प्रश्न आधीही येऊन गेलेत हा प्रश्न आय पडलेला आहे तुम्ही मागले एम पी एस सी दोन हजार सोळा राज्यशिवाय मुख्यचा इंग्लिशचा पेपर चेक केला असेल तर यामध्ये हा हे प्रश्न येऊन गेलेला आहे शाला बाय स्कूटर म्हणजे काय सिकिंग परमिशनचं उदाहरण आहे